सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव नगर परिषद हद्दीतील गांधीनगर आणि हनुमाननगर भागातील नागरिकांनी शुक्रवारी नगर परिषद कार्यालय गाठून विविध समस्या आणि अर्धवट पडलेल्या कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी एका नागरिकांचे तुम्ही ठेकेदारांना लाड करता असे शब्द वापरताच मुख्याधिकारी शांताराम गोसावी चांगले संतापले। तुम्ही असं काही बोलू शकत नाही असं नागरिकांना त्यांनी ठणकावून सांगितलं। कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद यांच्या नेतृत्वात गांधीनगर आणि हनुमाननगर भागातील नागरिक आणि महिला मोर्चा घेऊन नगर परिषद पोहोचले। या प्रामुख्याने आमदार आशुतोष काळे यांची 31 लाख रुपये निधीतून गांधीनगर भागातील महत्वाचा असणारा अंबिका मेडिकल ते दत्तनगर रोड दत्त मंदिर पर्यंत काँक्रीटीकरण रस्ता गांधीनगर भागातील शौचालय परिसरातील पेवर ब्लॉक सर्वे नंबर 105 मधील 2 महिन्यापासून रस्ता खांदून ठेवल्याने ठेकेदारांकडून नागरिकांना ठेवीस धरून काम बंद असून सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे। सर्वे नंबर 105 मधील दफन भूमीत आमदार आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीतून खोल्यांचे काम जवळपास 6 महिन्यापासून बंद आहे। पिण्याचे पाणी संपूर्ण गाळ मिश्रित येत आहेत असे अनेक विषयांवर परिसरातील संतप्त नागरिकांनी मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी आनंद ठाणे, फिरोज पठाण, आसिफ शेख, पप्पू सय्यद, युसुफ पठाण, फिरोज शेख, बाबू पठाण, अल्ताफ शेख, अनेक महिला व पुरुष या मोर्चा सामील होते। लवकरात लवकर मागण्या मान्य झाले नाही तर 15 डिसेंबरला कोपरगाव नगर परिषद प्रशासक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा हाजी महमूद सय्यद यांनी दिला आहे। मुख्याधिकारी साहेबांनी आज शब्द दिला की बा मी त्याचे लवकरात लवकर निवारण करतो। एक आमच्या गांधीनगरचा रोड, त्यानंतर गांधीनगरमधील जे आपलं नवीन कब्रस्थान आहे तिथलं एक काम आहे, त्यानंतर तिथं जे रोड खणून ठेवलेले जवळपास त्या रस्त्याला चांगला रस्ता म्हणजे ठीक रस्ता असताना त्याचं काम चालू करायचं होतं, ते रस्ता खणून ठेवलं आणि ठेकेदार म्हणतो की बा मला त्याची ऑर्डर अजून आलेली नाही, त्याला 2-3 महिने झाले। तिथल्या नागरिकांना इतका त्रास होतो आहे, गटरीचं पाणी त्या रस्त्यावर येऊ राहिलं, म्हणजे त्या परिसरात आत्ताच 1-1.5 महिन्यापूर्वी एक मृत्यू झाला नालीत पडून, त्या परिसरामध्ये नागरिकांना इतका त्रास आहे मोठ्या प्रमाणात आणि ठेकेदाराला जर ऑर्डर मिळाली नाही तर मग त्यांनी खणलं का बरं। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण विखे पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत या सामन्याची सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्यातून विविध भागातून 50 संघ यावेळी सहभागी झाले। आयोजकांकडून विजेता संघास भरघोस बक्षीस दिले जाणार असून आज बक्षीस वितरण केले जाणार आहे। यावेळी स्पर्धा बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थितही होते। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस 4 डिसेंबरपासून विविध मागण्यासाठी बेमुद संपावर आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे अंगणवाडी सेविका यांनी विविध मागण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले। यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधन वाढवावे, सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युएटी व अंगणवाडी सेविका हे पद वैधानिक कर्मचारी म्हणून घोषित करावे, त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी द्यावा अशी विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व विधानसभा हिवाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला योग्य हमी भाव, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीचे संकट, सरकारचे चुकीचे शेतीमाल आयात निर्यात धोरण, शेतीमालाचे भाव अभावी होणारे नुकसान, शेतकऱ्यांना सोसावे लागणार महागाईची झळ, शेतकरी वर्गातील युवकांवर आलेले बेरोजगारीचे संकट व मानसिक संकट या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करून ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी 8 डिसेंबर 2023 रोजी शिंदे बाळासाहेब सदाशिव हे नवीन दही फळ येथे हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणात बसले आहेत। काल उपोषणाचा दुसरा दिवस असून दुपारी 1 वाजता मंडळ अधिकारी लवांडे SB यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शिंदे यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे। श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर खंडाळ्यात ऊसाने भरलेला ट्रक उलटल्याने त्या खाली दबून रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाल्याची घटना काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे। बाबळेश्वर श्रीरामपूर नेवासा मार्गे वळविलेल्या अवजड वाहतुकीचा ही महिला पहिली बळी ठरली आहे। तसेच मोटर सायकलवर जाणाऱ्या नर्सरी येथील 2 जण जखमी झाले आहे। मोठ्या वर्दळीत अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। घटनेत ऊसाखाली दबलेल्या महिला व पुरुषांना काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न करून महिलेला तसेच 2 जखमींना बाहेर काढले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका,
महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पावेत पुढील बातमी। बाप लेकाचे भांडण सुरू असल्याचा फोन पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले। त्यावेळी ते दोघेही एकमेकांना मारहाण करत होते। पोलिसांनी त्यांची सोडवासोड केली व लेकाला पोलिसांनी वाहनात बसवत असताना त्यांनी गाडीत बसण्यात मज्जाव केला। त्यावेळी बापलेकांनी काळी व सुरींनी या पोलिसांवर हल्ला केला। ही घटना 9 डिसेंबर रात्री 12:15 सुमारास संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथे काशीद मळ्यात घडली। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीगोंदा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला शनिवारी यश आले। आरोपींना पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून अथर्व अनिल चौधरी, अक्षय नानासाहेब काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। सेवानिवृत्त शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। 1,90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले। ही घटना शनिवारी सकाळी 11:30 सुमारासमोर आली असून ती संगमनेरच्या गणेशनगर येथे घडली। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर तालुक्यातील अरणगाव ते वाळकी राळेगण मार्गे श्रीगोंदा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे बनले आहे। महिन्याभरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे 3 प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पिण्याचे पाणी व जल संवर्धन विषयी जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शालेय स्तरावर जिल्हास्तरीय निबंध चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे। मात्र यात निम्म्याहून अधिक योजना अपूर्ण आहे, त्यामुळे गावात पाणीच पोहोचले नसेल तर मुले निबंध कशावर लिहिणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।